यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, वादळासह धुवाधार पाऊस कोसळला, बरीचशी झाडे उन्मळून पडली, काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली तर अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला होता। गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली, या पावसामुळे धान पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सध्या रब्बी हंगामातील धान कापणी सुरू आहे, अनेकांचं धान शेतात कापून ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे। येवला नाशिक महामार्गावर एका शेतकऱ्यानं टोमॅटो फेकून दिले, टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। उन्हाचा चटका वाढल्यानं टोमॅटो वेळे आधीच लाल होत आहेत, त्यात भाव नसल्यानं टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। अवकाळी पावसामुळे यंदा लाल सुक्या मिरच्यांना चांगला फटका बसलाय, त्यामुळे बेचव गोंडा मिरची बाजारात दाखल झाली। गुजरातकडून आलेली गोंडा मिरची स्वस्त दरात बाजारात विकली जाते, चव नसलेली आणि निकृष्ट गुणवत्तेची ही मिरची ग्राहकांनी घेऊ नये असा इशारा मसाला विक्रेत्यांनी केला। नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी। मुंबई नवी मुंबईतील नागरिक बाहेर गावी गेलेले असल्याने त्यांच्याकडून होणारी भाजी खरेदी कमी झाली आहे, भाजीमालाला उठाव नसल्यामुळे भाजीचे दर घसरले, जून पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे। येत्या हंगामापर्यंत एफआरपीची पूर्ण रक्कम देण्याचं आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे। मे महिन्याच्या अखेरच्या आकडेवारीनुसार हंगाम सुरू केलेल्या 210 पैकी 105 साखर कारखान्यांनीच एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केली आहे। सध्या साखरेची घटलेली मागणी आणि दरात झालेली घसरण यामुळे बहुतांश साखर कारखाने आगामी हंगाम सुरू होईपर्यंत एफआरपीची रक्कम पूर्ण देऊ शकणार नाहीत असं चित्र आहे। राज्यात 17,000 शेतीशाळा सुरू होणार असून एकट्या कोकणात 1,500 शेतीशाळा सुरू होणार आहेत। शेतीच्या योग्य नियोजनासह आधुनिक शेतीचे धडे दिले जाणार आहेत। या शेतीशाळा खरीप आणि रब्बी पिकांसाठी भरवल्या जातात। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।